जय महाराष्ट्र. मी कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्याचा आणि माझ्याकडे जेवढी काही पदं आहेत त्याचा राजीनामा दिलेला आहे. आणि मी राजीनामा देताना वरिष्ठांना सांगितले की सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी माझ्या हृदयात राहतील, कारण का ते माझं दैवत होते आणि आहेत आणि राहणार आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी काल राजीनामा दिला, त्याच्या आता राजीनामा दिल्यानंतर मी पुढे काय भूमिका घेणार आहे हे मी लवकर जाहीर करेल. कारण का मी काल मुंबईला खरं वास्तविकपणे माझ्या कामासाठी गेलो होते. वैजापूरचं और ऑनर किलिंगच्या संदर्भात मी निवेदन सुद्धा दिलेलं आहे. तेव्हाच माझे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्याशी भेट झाली, त्याच्यानंतर सेनेचे नेते आहेत वरुण देसाई यांच्याशी भेट झाली. ती भेट सदिच्छा भेट होती, परंतु मी येताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला, त्याच्यामुळे आज हे तुमच्या सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगण्यासाठी उपस्थित आहे. मी संघर्ष करणारी आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करणारी सर्वसामान्य कार्यकर्ती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनाच पाहून राजकारणात आले, मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी लग्नाच्या आधी सुद्धा जेलला 7 दिवस पक्षाच्या आंदोलनासाठी न्याय देण्यासाठी गुन्हे दाखल करून जेलला जाऊन आलेली आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांना कार्यकर्त्यांना माझ्या स्वार्थासाठी कधीही वाईट बोलणार नाही आणि ती माझी वृत्ती नाही. परंतु काही जी काही माझं मत आहे, जी काही खदखद आहे, जी काही अडचण आहे, मी जे वरिष्ठ नेते आहेत त्या माझ्या चौकटीत राहून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंपर्यंत हे मत व्यक्त केलेलं आहे. मनसेमध्ये निस्वार्थी कार्यकर्ते प्रचंड प्रेम करणारे आहेत. तो परिवाराला मी त्यांच्या सगळ्यांनी त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं. मी त्यांच्या नेहमी ऋणात राहील, बहीण म्हणून नेहमी त्यांच्या या परिवारामध्ये त्यांच्यासोबत असेल. परंतु काही कारणांमुळे मी जे काही राजीनामा दिलेला आहे, मला न्याय देत असताना लोकांना उत्तरं देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते, मी ते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंपर्यंत पोचवलेलं आहे. त्याच्यामुळे मी कुठेतरी जायचं आहे म्हणून मनसेला बदनाम करेल, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलेल, महाराष्ट्र सैनिकबद्दल बोलेल अशी मी स्वार्थी नाही. परंतु मी माझ्या या सगळ्या कारणांमुळे आता मला त्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून किंवा वातावरण दूषित पण नाही करायचं, परंतु मी त्याच्यामुळे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कारण का बदल कोणाच्याच घडत नसेल तर मला स्वतःला तर माझा बदल करून घ्यावा लागेल. परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे माझे दैवत आहे आणि राहते. मी मगाशी सांगितलं ना की पक्षाच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतात. मी जर ते बोलले तर माझी ती पात्रता नाही आहे त्यांना सांगायची, त्याच्यामुळे मी माझ्याच बदल काहीतरी करून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 वर्ष काम करत असताना सर्वसामान्य लोकांना माझ्याकडनं फार आशा आहेत कामाच्या, मग त्या फिलफूत करत असता पूर्ण करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागते. त्याच्यामुळे माझ्यामुळं जर माझ्या पक्षाला माझ्या पक्षश्रेष्ठींना त्रास होणार असेल तर तो होता कामा नये या मताची मी आहे. आणि म्हणून मी पक्षाचा राजीनामा. यापूर्वी राज ठाकरेंकडे मांडले होते का? जर मांडले तर त्याच्यानंतर काय म्हटले? त्याच्यानंतर तुम्हाला अपेक्षित असे बदल घडले नाहीत का? किंवा त्यांनी काही अपेक्षित भूमिका तुम्हाला हवी तशी घेतली नाही? नाही, मी ज्या काही गोष्टी आहेत त्या सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आता बदल नाही झाला किंवा झाला, परंतु मला थोडंसं कुठेतरी वाटलं म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीपासून थांबले. कारण का शेवटी लक्षात घ्या, काम करत असताना खेळीमेळीच्या वातावरणात आणि चांगल्या याच्यामध्ये काम होणं गरजेचं असतं. मी पक्षाला पक्षाच्या पदश्रेष्ठींना कधीच बोलू शकत नाही, पण जे काही इतर आहेत त्यांच्या निरोप जो काही त्यांचा त्रास आहे तो मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंपर्यंत पोहोचवलेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा माणसाला असा प्रश्न पडू शकतो की रुपाली पाटील यांना पक्षाने काय कमी करू दिलं? उदाहरणार्थ पक्षाने एकदा नगरसेवका त्या पक्षाच्या तिकीटावरती झाल्या, दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना तिकीट मिळालं होतं, त्यावेळी ठीक आहे पराजय झाला, विधान परिषदची निवडणूक दिली, प्रदेश पातळीवरचं पद दिलं, महिला आघाडीचं पद दिलं, तर मग पक्षाने तुम्हाला काय कमी करू दिलं असं? सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी माननीय वहिनी साहेबांनी 14 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने मला खूप काही दिलं आणि मी त्या पक्षाला काय दिलं हे तुम्हाला महाराष्ट्र सैनिक
आणि जनताच सांगेल. मी स्वतःच्या तोंडून सांगण्याची गरज नाही. माझा वादच नाहीये की मला काय दिलं नाही का दिलं त्याच्यावरनं आहे. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की 14 वर्ष जेव्हा एखाद्या पक्षातनं बाहेर जातो ना काय त्रास असतो किंवा त्या गोष्टी नाही मीडियासमोर मी बोलू शकत, परंतु तरी सुद्धा तो सगळा सन्मान आणि आदर राखून मी माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या निवडणुका अजून लांब आहेत, मला वाटतं मे महिन्यात आहे, त्याच्यामुळे निवडणुकीचा विषय नाहीये. आणि ह्याच्याबद्दल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते ते अधिकृत सांगतील ना, मला तो सांगण्याचा अधिकारच नाहीये की काय चुकतंय काय केलं पाहिजे हे सर्व संबंधी राजसाहेब ठाकरे ठरवतो. शहराध्यक्षांसोबत काही बोलणं झालंय किंवा इतर कुठल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांशी भेट झाली ते तुम्हाला भेटायला आले? माझ्याशी सगळेच बोलतात करतात, परंतु कालच्या राजीनाम्यानंतर माझी कुणाशीही बोलणं नाही, कारण का माझे दोन्ही फोन बंद होते, त्याच्यामुळे कुणाशीही चर्चा झालेली नाही. आज सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा दौरा होता, परंतु दौरा आहे म्हणून हे झालेलं नाहीये. एक पक्षातनं बाहेर जाण्यासाठी जी काय प्रक्रिया असते ती राबवण्यासाठी मी रितसर तो दिलेला आहे. आणि मला मी सांगितलं की मी तसली राजकारणी नाहीये की मला कुठेतरी जायचंय म्हणून कुणाला बदनाम करायचंय. मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्षाचा राजीनामा दिला हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं. ज्या पद्धतीने मी काम करत होते त्या पद्धतीनेच मला जर राष्ट्रवादी असतील आणि शिवसेनेने स्वीकारलं तरच मी जाणार आहे. दोन पर्याय सध्या तरी आहे, तिसरा पर्याय जर त्यांना आला तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला. परंतु मी ज्या कार्यशाळेत ज्या मोशीत वाढलेली आहे ज्याच्यात काम केलंय जसं खटाक म्हणतात त्या पद्धतीने जे मला स्वीकारतील त्यांच्यासोबत मी काम करण्याचा विचार करेल. परंतु सध्या तरी मी माझं जे प्रतिष्ठान आहे झाशीची राणी प्रतिष्ठान म्हणून त्याच्या माध्यमातनं जे मला काम करायचंय जे मी करत होते ते मी करत राहणार आहे. लक्षात घ्या, मला जर पक्ष सोडून जायचं असेल तर मी सांगितलं तुम्हाला 2019 जेव्हा माझं तिकीट मला ऐन टायमाला नाकारलं तेव्हाच मी गेले असते. राहिला विषय मला 12 जाण्याचा, तर सन्माननीय शरदजी पवार साहेबांचं हे महाराष्ट्राचं ज्येष्ठ नेतृत्व आहे, बाळासाहेब ठाकरे आहेत, मी आपले जे गोपीनाथ मुंडे साहेब आहेत, या तिन्ही नेते हे महाराष्ट्राचे हिरे आहेत. आणि तेव्हा मी पक्षात प्रवेश करायचा म्हणून त्यांना भेटायला गेले नव्हते, एक ज्येष्ठ वरिष्ठ नेते म्हणून भेटायला गेले होते तेव्हाही मी सांगितलं होतं. आणि मी मला वाटतं पाडव्याच्या दिवशी गेले होते 2019, आज 2021 आहे, त्याच्यानंतर सुद्धा मी पक्षामध्ये कार्यरत होते, काम चालू होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत की मी पक्ष बदलण्याचा का मला हेतू होता म्हणून गेले. माझ्यावर ही वेळ का आली आणि का आणली हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. त्याच्या किती चर्चा करायच्या आणि किती बोलायचं त्याला काहीतरी बंधनं आहेत, म्हणूनच मी सांगितलं की मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कारणाने पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. ज्या काही नेत्यांमुळं जो प्रश्न उभा हा राहिला किंवा मला याला उतरावं लागलं तर त्याची मी पूर्ण पक्षाची चौकट राखून सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडे ह्या गोष्टी पोहोचवलेल्या आहेत. हा उभा महाराष्ट्र जाणतो, आज रुपाली पाटील बेधडकपणे का सांगत नाही पक्षामध्ये कोण नेते जे कोणी नेते म्हणतात नेमका काय तुम्हाला त्रास होत होता, काय कुठल्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागतं? मी बेधडक होते, बेधडक आहे. पक्ष सोडल्यानंतर ही पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे. मी सांगितलं की त्या पक्ष सोडण्याच्या वेदना फार हे असतात, म्हणजे मी अजून थोडा वेळ जास्त बोलले तर मी भावनिक होईल आणि मला नाही त्या गोष्टी करायच्या आहेत, कारण का मला कुणालाही बदनाम करून जायचं नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या नेत्यांमुळं रिकाम टेकड्या नेत्यांमुळं पुण्यातल्या मला त्रास झालाय त्यांना मी योग्य उत्तर द्यायला त्या स्टाईलमध्ये रुपाली पाटील त्यांच्यासमोर उभी असतात. 3 राज ठाकरे पुण्यात आहेत, भेटायला बोलवलं की भेटायला जाणार, त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद होईल? फोन आल्यावर विचार करेल, पण शेवटी आता राजीनामा दिलाय म्हणल्यानंतर पूर्ण विचार करूनच मी तो राजीनामा दिलेला आहे. आणि तसं सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना भेटायला मला कधीही आवडेल. आणि मी याआधी जरी त्यांची कार्यकर्ता होती तरी मी त्यांना भेटायला नमस्कार करायला जायचे, कारण का मी राजकारणातच त्यांच्यामुळे सांगितलं ना सन्माननीय वहिनी साहेबांशी माझं प्रत्येक वेळी बोलणं झालं होतं. आणि ते तोच सगळा जो त्यांनी दिलेलं प्रेम हे लक्षात ठेवूनच मी आदरपूर्वक मनसे पक्ष हा सोडत आहे आणि स्वतःहून सोडते. मला कुणालाही पक्षातल्या म्हणजे वरिष्ठांना पक्षाला मनसैनिकांना कोणतीच गोष्ट दुखवून बोलायची स्वतःच्या स्वार्थासाठी बोलायची नाही.